नमस्कार मंडळी, निकिताज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. आज मी तुमच्यासाठी खास आगळी वेगळी अशी रेसिपी घेऊन आलेली आहे, ते म्हणजे समोसा रोल. चला तर मंडळी, समोसा रोल कसा बनवायचा ते आपण आज बघून घेऊयात. सर्वप्रथम मी इथे एक वाटी मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये थोडासा ओवा हातावरती चोळून घालायचा आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि त्यामध्ये थोडंसं साजूक तूप घातलं आहे. ते पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचं थोडंसं ठीक होईल, घट्टपणा येईल असं ते आपल्याला करून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला आता पीठ मळून घ्यायचं आहे. मंडळी, खरंच खूप वेगळी रेसिपी आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. इथे मी थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेत आहे. मंडळी, ही रेसिपी तुम्ही लहान मुलांच्या टिफिनसाठी किंवा चहाच्या वेळी टी टाईम स्नॅक्स म्हणून देखील करू शकता, नक्की ट्राय करा. इथे मी पीठ छान असं भिजवून घेतलेलं आहे. मंडळी, 5 ते 10 मिनिटं आपल्याला ते पीठ मुरण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे. चला तर मंडळी, आता चटणीची तयारी करूया. सर्वप्रथम मी इथे घेतलेले आहे 2 उकडलेले बटाटे, त्याचे आपल्याला साल काढून घ्यायची. मंडळी, तुम्ही जर निकिताज रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर लगेच जाऊन निकिताज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील. आता आपल्याला किसणीने बटाटे किसून घ्यायचे. किसून काय घेते, जेणेकरून आपल्याला समोसा रोल बनवताना ते आतमध्ये किंवा बाहेर असे निघाले नाही पाहिजे आणि आतमध्ये असे दबले गेले पाहिजे, म्हणून मी इथे बटाटे किसून घेते. मंडळी, ही चटणी मी परतवून घेत नाही आहे, कच्चीच बनवत आहे. तुम्ही नक्की बघा कशी बनवते ते. इथे मी 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 5-6 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी जिरे घेतलेले आहे. त्याचं मिश्रण करून आपल्याला बटाट्यामध्ये घालून घ्यायचं आहे. त्यामध्ये घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ व थोडीशी हळद. आणि सर्वात महत्वाचं, चव येण्यासाठी घालून घेत आहे मी कोथिंबीर. त्यामध्ये थोडंसं तेल घालून आपल्याला ही चटणी मिक्स करून घ्यायची आहे. खरंच खूपच छान टेस्टी, खायलाही खूप छान लागते. तुम्ही बटाट्याचा पराठा बनवताना देखील ही चटणीचा वापर करू शकतात. इथे बघू शकता तुम्ही खूप छान अशी आपली बटाट्याची चटणी बनवून तयार झालेली आहे. चला तर मंडळी, आता आपण पीठ छान मुरलेलं आहे त्याचं मोठं असं पान लाटून घेऊयात. पूर्ण पोळपट भरेल इतकं मोठं आपल्याला इथे पान लाटून घ्यायचं आहे. मंडळी, तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात हे कमेंट करून नक्की कळवा. आणि तुमच्या मनातील ज्या काही रेसिपी असतील त्याही कळवा, त्या मी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेल. मंडळी, तुम्ही बघू शकता इथे आपलं असं व्यवस्थित असं पान लाटून तयार झालेलं आहे. ओवा त्याच्यावर खूप छान असा पसरलेला आहे. चला तर मंडळी, यामध्येमध्ये आपल्याला एक ग्लास ठेवून घ्यायचा आहे. वाटी ठेवली तरी चालेल, गोलाकार आकाराचं काहीतरी भांडं आपल्याला इथे ठेवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला साईड साईडनं चटणी व्यवस्थित अशी पसरवून घ्यायची आहे. चारी कोपऱ्याला 4 ठिकाणी मी थोडी थोडी चटणी ठेवून घेत आहे, जेणेकरून पसरवायला सोपी जाईल. चमच्याच्या साह्याने आपल्याला इथे चटणी पसरवून घ्यायची आहे, जेणेकरून खालचा भाग तुटले जाणार नाही. थोडीशी जाळसरच मी अशी चपातीसारखं लाटून घेतलेलं आहे, त्यावरती पूर्णपणे चटणी पसरून झाली की आपल्याला त्याचे मधोमध काप करून घ्यायचे. ग्लास काढून घ्यायचा आहे. त्यानंतर चारी कोपऱ्याला चारी साईडने व्यवस्थित असे कट घालून घ्यायचे सर्वप्रथम. त्यानंतर मधोमध असे 2-2 किंवा 3-3 जितक्या प्रमाणात बसतील तितक्या प्रमाणात आपल्याला परत देखील काप करून घ्यायचे आहेत. मंडळी, बघू शकता तुम्ही इथे असे मधोमध असे आपल्याला व्यवस्थित चारही कोपऱ्याचे काप बारीक बारीक असे कट करून घ्यायचे, जेणेकरून रोल करायला सोपं जाईल. इथे मी तुम्हाला रोल करून दाखवते. तुम्ही बघू शकता इथे खूप छान असा रोल बनवून तयार होतोय. असेच एक एक करून आपल्याला सगळे रोल बनवून घ्यायचे आहे. खरंच खूपच छान बनून तयार झालेले आहे. चला तर मंडळी, आता आपण हे रोल तळण्यासाठी घेऊयात. काही मोठे काप झालेले आहे, काही छोटे काप झाले आहे, त्याच्यामुळे रोल छोटे मोठे होतात, पण दिसायला खूप छान दिसतात आणि खायलाही खूप चविष्ट लागतात. चला तर मंडळी, आता आपण कढई तापायला ठेवूयात. त्यामध्ये घालून घ्यायचं आहे तेल. तेल व्यवस्थित तापवून घ्यायचं आहे. मंडळी, मी तुमच्यासाठी अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी घेऊन येणार आहेत. असंच चॅनलला सपोर्ट करत राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं, इथपर्यंत आलाच आहात तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर देखील करा. चला तर मंडळी, तेल व्यवस्थित आपलं तापलेलं आहे. तुम्ही बघू शकता रोल कसे खूप छान झालेले आहेत. ते आता आपण एक एक करून तेलामध्ये सोडून घेऊया. जितक्या प्रमाणात ते मावतील तितक्याच प्रमाणात सोडायचे, खूप असं दाट करायचं नाही आहे. 4 ते 5 असे आपल्याला सोडून घ्यायचे. फुल गॅसवरती मस्त असे छान तळून घ्यायचे. तुम्ही बघू शकता खूप छान असे आपले रोल बनवून तयार झालेले आहे. मंडळी, आजची समोसा रोलची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि कोणाकोणाला आवडली हे देखील सांगा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन खमंग रेसिपींसोबत निकिताज रेसिपी चॅनलवर. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा आणि सर्वात महत्त्वाचं, मराठमोळे पदार्थांचा आस्वाद घेत राहा. मी देखील हे नक्की ट्राय करून बघते. खरंच खूप छान आणि खूपच टेस्टी आपला समोसा रोल झालेला आहे.
धन्यवाद बाबा, टेक केअर.